मित्रांनो नमस्कार. आज आपण अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी व विज्ञान तंत्रज्ञान विकास या एवढ्या मोठ्या पेपरच्या बद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजे काय, काय सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपर बद्दल आज आपण समग्र विश्लेषण त्या अभ्यासक्रमाचं आणि संदर्भ पुस्तकांची यादी आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुमच्या समोर आज त्यातला अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी एवढा एकच घटक त्यातला घेतोय. पुढच्या व्हिडिओत आम्ही विज्ञान व तंत्रज्ञान विकास यावरही बोलणार आहोत. तुमच्या डोळ्यासमोर आता जी स्लाइड आली आहे त्यात अर्थव्यवस्था व नियोजन या घटकाच्या 9 उपघटकांचा अभ्यासक्रम मी तुमच्या समोर सांगणार आहे. त्यातला पहिला घटक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि 9वा दिसतोय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. साधारणतः सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर हा इकॉनॉमिक्स, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक असा साधारणतः सांगितला जातो. पण त्यातले छोटे छोटे कंगोरे आज आपण लक्षात घेऊयात. पूर्ण सिलेबस इथं सांगणं कदाचित शक्य होऊ शकणार नाही, पण जो काही अभ्यासक्रम आहे त्यातले महत्वाचे मुद्दे, कुठल्या पुस्तकांचा नेमकेपणाने अभ्यास करावा या सगळ्यांची यादी आणि अभ्यासक्रमाचं विश्लेषण एवढं मात्र नक्की होऊ शकेल. विकास व कृषी यांचं अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था व नियोजन हे 2 महत्वाचे घटक आज आपण या व्हिडिओतून सांगण्याचा तुम्हाला मी आज प्रयत्न करणार आहे. पहिला भारतीय अर्थव्यवस्था. मग अर्थव्यवस्थेतली आव्हानं, गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल, नियोजन, त्यानंतर 73 आणि 74 वी सुधारणा म्हणजे काय, का विकेंद्रीकरण जे झालं होतं ते, त्या सगळ्यांसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था हे तर आपण सगळे वाचतोच आहोत, पण त्याचबरोबर श्रीराम्स नोट्स हे इंग्लिशमधल्या नोट्स ज्यांनी मराठी वाचन सुरू केलेलं आहे इकॉनॉमिक्सचं त्यांच्यासाठी पण मी रिकमेंड करतोय. कारण फक्त मराठीच्या वाचनावर हा पेपर स्कोरिंग होऊ शकत नाही असं मला वाटतंय. दुसरं अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे की रमेश सिंग, रोमेश म्हणतात बंगाली भाषेत, रोमेश सिंग भारतीय अर्थव्यवस्था यावरच आहे. हे दोन्ही पुस्तकं यापैकी कुठलेही एक वाचलं तरी चालेल. दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. शहरामध्ये पायाभूत सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापर होताना दिसतो आणि त्या दिसतात की किती गरजेचे असतात, पण ग्रामीण भागात तितक्या मोठ्या पातळीवर ते दिसत नाही. पण ऊर्जा असेल, पाणी पुरवठा व स्वच्छता असेल किंवा परिवहन, गृहनिर्माण किंवा मग टपाल, तारायंत्र, दूरसंचार, रेडिओचं नेटवर्क, दूरचित्रवाणी किंवा आपलं जे काही आपण इंटरनेट वापरतोय हे सगळं जे काही पायाभूत सुविधांच्या विकासाच्या संदर्भात झालेलं खासगीकरण आणि केंद्र सरकार व राज्य शासनाची जी धोरणं आहेत त्या धोरणांचा आपण या सगळ्यामध्ये अभ्यास करत असतो. यासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तर आहेच आहे, पण मृणालचे व्हिडिओ आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इंडियन इयरबुक हेही तुम्ही नक्की वाचा. म्हणजे त्यात ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास कशा पद्धतीने केला आहे यावर आपल्याला लक्ष देता येईल. उद्योग गरजा मग तो मध्यम उद्योग असेल किंवा लघु उद्योग असेल किंवा उद्योगाच्या संदर्भात जे काही कर्ज निर्माण होतात त्यासाठी जे काही खाजगीकरण केल्या जाईल किंवा उपाययोजना व विशेष आर्थिक क्षेत्र SEZ जे आहे किंवा कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि उद्योगाची संरचना किंवा आता जे GST आले, GST इनडायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्सवरही अशाच काही पद्धतीची सुधारणा नक्की होतील. पण या सगळ्यांचा उद्योगावर काय परिणाम होतो त्या संदर्भाने हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुस्तक सुचवतोय मित्रांनो, 11वी 12वीचं स्टेट बोर्डचा राज्य शासनाचा राज्य महामंडळाचं जे पुस्तक आहे 11वी आणि 12वीसाठी, त्यात तुम्ही उद्योग हा घटक अभ्यासायचा आहे. संपूर्ण पुस्तक नसण्यापेक्षा उद्योग हा घटक. सहकार चळवळीचं सगळ्यात मोठं जाळं आणि सहकार चळवळ खरं तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या सहकारी चळवळीच्या संस्थात्मक कार्याचा पायाच मुळात महाराष्ट्रातनं रोवला गेलेला आहे. म्हणून सहकार या संदर्भातही मी तुम्हाला पुस्तक सुचवेल ते 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं. त्यातला सहकार हा एक घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे, पण विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचाही आढावा आपल्याला विशेष म्हणून घ्यायचा आहेच आहे. 5वा घटक आर्थिक सुधारणा. मित्रांनो, आर्थिक सुधारणा प्रत्येकाच्या आयुष्यातही गरजेची असते, तशी देशालाही गरजेची असते. आणि आर्थिक सुधारणा या घटकामध्ये सर्वात आधी आर्थिक पार्श्वभूमी काय आहे,
मग खाजगीकरण केलं गेलं का तिथल्या राज्यांनी जागतिकीकरणाच्या संकल्पना आणि त्यांचे अर्थ किंवा त्याची व्याप्ती किंवा त्याच्या मर्यादा समजून जागतिकीकरण स्वीकारताना नेमक्या काय बदल आर्थिक व्यवस्थेत घडवलेत हे समजणं म्हणजे आर्थिक सुधारणा आहे. मग त्यात जागतिक व्यापार संघटनांचे पासनं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होतो आणि त्याचे काय फायदे होतात हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आर्थिक सुधारणा या घटकासाठी 11वीचं एनसीआरटी WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांची वेबसाईट म्हणजे ते संकेतस्थळही तुम्ही तपासू शकता आणि देसले सरांचं पुस्तक तुम्ही वाचत असालच तेही वाचनीय आहेच आहे. 6वा घटक आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ. हा काय नेमका मुद्दा आहे तर अंतर्देशीय प्रवाह वाढण्यासाठी विदेशी भांडवली वाढवणं म्हणजे का आज भारतात जे काही चलन आहे त्यात कुठेतरी कुठल्या तरी देशाचा गुंतवणूकदार येऊन भारतात गुंतवणूक करतो आणि त्या व्यवसायाचं रूपांतर उद्या एका मोठ्या साखळी व्यवसायात होतं आणि त्यातनं जे काही जागतिकीकरणाचे प्रश्न निर्माण होतात किंवा भारतातलं विदेश व्यापाराचं धोरण जे निर्मितीचं प्रचालन करतं. काय इकॉनॉमिक्समध्ये काही शब्द फार अवघड येतात आणि ते वाचताना सांगताना तुमच्याशी बोलताना कुठेतरी त्या शब्दांचा नेमका अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून 6वा मुद्दा 6वा घटक आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळी यासाठी मी तुम्हाला सुचवेल का मृणाल ऑर्गनायझेशनचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा. त्यानंतर इंटरनेटवर खरोखर या एका घटकासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवली चळवळ. त्याचबरोबर देसले सरांचं पुस्तक तर प्रत्येक जण वाचतो पण मी एक आत्ता नमूद करतोय देसले सरांच्या पुस्तकाच्या संदर्भात की आपण ग्राफिक्समध्ये फार नको जायला. डेटाच्या संदर्भात किंवा मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेंना तपासून आपण ते पुस्तक वाचायला हवं की यातलं नेमकं किती येतंय. वारंवार सगळे मला म्हणतात की हे एक पुस्तक वाचावं म्हणून ते एक वाचावं अशी आपली तरी भूमिका नसायला हवी पण पुस्तक मात्र नक्की वाचायला हवं कारण त्यातनं आपल्याला आपले मुद्दे स्पष्ट होत जातात. 7व्या मुद्द्याकडे येते गरिबीचे निर्देशांकन व अंदाज. भारतातली गरिबी त्याचं निर्देशांकन काय म्हणजे कुठल्या पातळीची आहे त्याचं पत ठरवणं कुठल्या पद्धतीने लोक राहतात इथून साधारणतः आर्थिक विकासाचे काय घटक यात समाविष्ट केलेले आहेत हे सगळं गरिबीच्या निर्देशांकांवर मग दारिद्र्य रेषा असू देत किंवा दारिद्र्य रेषेखालील निर्मूलनाच्या उपाययोजना असू देत हे सगळं यात येऊ शकतं. 8वा आहे रोजगार निर्धारण. तुम्ही आम्ही हे सगळं रोजगारासाठीच करतोय पण त्या बेरोजगारीच्या संदर्भात उपाययोजना उत्पन्न वाढ दारिद्र्य व रोजगार यांच्यातला असलेला परस्पर संबंध आणि वितरणाच्या संदर्भात असलेले काही सामाजिक प्रश्न असा एकंदरीतच रोजगार निर्धारणाच्या घटकाशी संबंधित कुठेतरी आपल्याला इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया याचं खूप मोठ्या प्रमाणावर काम पडू शकतं कारण नेमका रोजगार उत्पन्न किती झाला रोजगार देत असताना कुठल्या लोकांना जास्त संधी दिल्या गेली सेवा क्षेत्रात काय रोजगार होता आर्थिक घडामोडी घडताना कृषी क्षेत्राशी रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो किंवा पूरक व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार कसा होऊ शकतो या सगळ्यांसाठी मृणालचे व्हिडिओ बघणं पण परत गरजेचं आहे. मी 9व्या मुद्द्याकडे येतोय तो म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. पहिला मुद्दा होता भारताची अर्थव्यवस्था आणि 9वा आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कारण कृषी उद्योग आणि सेवा या क्षेत्रांची खरं तर ठळक वैशिष्ट्य महाराष्ट्रात आपल्याला सर्व कशा आढळत राहतात पण महाराष्ट्रातच दुष्काळ पण आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणून अर्थव्यवस्था ही फक्त सेवा क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीवर अवलंबून असून वेगवेगळे कंगोरे अर्थव्यवस्थेला लागू असतात आणि ते राज्यांच्या पातळीवर विविधांगी असतात किंवा परकीय गुंतवणूक फक्त एखाद्या राज्यातच होत असेल जसं गुजरातचं उदाहरण आपण बघतोय त्यातही खूप मोठ्या प्रमाणावर बदल त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत असतात. मित्रांनो एकूणच हा जो मुद्दा समजल्यानंतर आपण जेव्हा विकास व कृषी यांचं अर्थशास्त्र डेव्हलपमेंट अँड ऍग्रिकल्चर यांचं नेमकं इकॉनॉमिक्स कसं आहे हे समजण्यासाठी हा एक खरं तर खूप मोठा घटक या प्रश्नपत्रिकेत आहे. 3 घटक आहेत मी आधी जो सांगितला तुम्हाला अर्थव्यवस्था व नियोजन नंतर हा दुसरा विकास व कृषी यांचं अर्थशास्त्र डेव्हलपमेंट अँड ऍग्रिकल्चर यांचं इकॉनॉमिक्स काय आणि तिसरा म्हणजे सायन्स अँड टेक विज्ञान व तंत्रज्ञान. या दुसऱ्याकडे जातोय त्यात आहेत साधारणतः 7 घटक. 7 मधला पहिला घटक दिसतोय समष्टी एकत्रितपणे अर्थशास्त्राचा अभ्यास आणि त्यात असलेल्या विविधांगी संकल्पना अर्थशास्त्राच्या आणि राष्ट्रीय उत्पन्न पैसा पैशाचे सिद्धांत मग पैसा कुणी आधारासाठी वापरतं तर कुणी मल्टिप्लाय करण्यासाठी वापरतं पैसा एक गुंतवणूक आहे पैसा एक
म्हणजे फक्त चलन म्हणून किंवा चलनविषयक एखादी संकल्पना मांडण्यासाठी पैसा नाही, तर पैशाचा तुम्ही उपाययोजनाविषयक सिद्धांत मांडताना आधाराचं कार्य आणि पैशाचं कार्य हे समांतर पातळीवर कसं चालतं, काही टर्मिनॉलॉजीज यात आपल्याला शिकायला मिळतील, ते म्हणजे समष्टी अर्थशास्त्र. मित्रांनो, या एका घटकासाठी तुम्हाला एनसीईआरटी पुरेसे आहे, ज्यात तुम्हाला मनी डेव्हलपमेंट अँड मनी मॅनेजमेंट या एका टॉपिक एनसीईआरटीत आहे, तो तुम्ही नक्की वाचू शकता. दुसऱ्या घटकाकडे येतोय, तो म्हणजे सार्वजनिक अर्थव्यवस्था व वित्तीय व्यवस्था. वित्तीय व्यवस्था म्हणजे वित्तीय संस्था, आणि सार्वजनिक अर्थव्यवस्था असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मी जे काही सार्वजनिकरित्या कर देतो त्या करांचं स्वरूप कसं, मग ते कर असताना महसुलीचे स्रोत कसे असतात, त्याचा खर्चाचं नियंत्रण केंद्र सरकार का राज्य सरकार करतं, आणि याचा सगळा परिणाम भारतातल्या राज्याच्या करेतर किंवा करांच्या पातळीवर कशा पद्धतीनं होतं, हे सगळं म्हणजे सार्वजनिक अर्थव्यवस्था. आता वित्तीय संस्था म्हणजे काय, का भारतीय रिझर्व्ह बँके संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या संस्था ज्या या 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 एका क्षेत्रासाठी काम करतात, मग त्यात ती राजकोषीय तूट, तुटीची संकल्पना, आणि विशेषतः म्हणजे वित्तीय क्षेत्राच्या संदर्भात बँकिंग सेक्टरला म्हणजे बँकिंग क्षेत्रातले नवीन नवीन प्रवाह इथे आपल्याला बघायला मिळतात. या एकमेव घटकासाठी मी तुम्हाला सुचवेन का तुम्ही एनसीईआरटीचे दोन टॉपिक यात वाचणं गरजेचं आहे. त्यात आहे इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूट म्हणजे वित्तीय संस्था आणि सार्वजनिक अर्थव्यवस्था. देसले सरांच्या पुस्तकातही हा घटक उत्तमरित्या समजवलेला आहेच आहे, पण मृणालचे व्हिडिओही तितके गरजेचे वाटतात. तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय, वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, त्याचा नेमका संबंध, विकासाचे निर्देशक, मग विकास व पर्यावरण, हरित स्थूल उत्पन्न, देशांतर्गत होणारं उत्पन्न, GDP, GNP, आर्थिक विकासाचे काही घटक आहेत, जसं की साधन संपत्ती आपल्याकडे आहे, आपल्याकडची जी लोकसंख्या आहे त्यांचं आपल्याला काय भांडवल म्हणून वापरता येतं, पायाभूत सुविधा साधारणतः ज्या उपलब्ध आहेत त्यावर नेमक्या रोजगाराची कशी निर्मिती होऊ शकते, लोकसंख्याचं एक लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा जो खरा सिद्धांत मांडला जातो की साधारणतः लोकसंख्येच्या उपलब्धतेनुसार निर्माण झालेल्या रोजगारावर कुठेतरी चर्चा होऊ शकते, आणि त्यातनं मानवी दारिद्र्याचा पण निर्देशांक आपल्याला काढता येतो लोकांच्या राहणीमानावरनं. विशेषतः यात विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची कशी भूमिका राहते आर्थिक विकासाच्या संदर्भात बोलायचं झालं, हे सगळं या एक वाढ, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या एकमेव घटकात आहे. मित्रांनो, प्रत्येक घटक हा थोडासा किचकट, थोड्याशा वेगवेगळ्या संकल्पांनी भरलेला आहे. मी तुम्हाला परिपूर्णपणे सांगू जरी शकत नसलो तरी वेळेच्या अभावी तुम्ही तुम्हाला एक विनंती करू शकतो की या गो थ्रू दि सिलॅबस, तुम्ही या अभ्यासक्रमाचा परत परत अभ्यास करा. मी चौथ्या मुद्द्याकडे आलोय, तो म्हणजे भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामविकास आणि सहकार. मित्रांनो, कृषी क्षेत्रातल्या भूमिका, त्यानंतर जमीन, शेतीला काय अर्थसहाय्य सरकार करतंय, वेगवेगळ्या योजना काय म्हणतंय, जल व्यवस्थापन कसं होतंय, आणि पायाभूत सोयीसुविधा ग्रामीण पातळीवर जे आपण आधी पण अभ्यासलं कशा पद्धतीने होत आहेत, म्हणजे जागतिक व्यापार संघटना शेतीच्या संदर्भात काही काम करते का, त्यांना मदत करते का, आणि जैवविविधता, GM फूड, जसा जेनेटिकली मॉडिफाईड फूड, गॅटचा करार, जागतिक व्यापार संघटना, या सगळ्यांचाच अभ्यास आपल्याला यात आहे. तो करताना पाचव्या घटकाकडे मी परत जाते, कृषी. या दोन्हीही घटकांसाठी म्हणजे चौथ्या आणि पाचव्या या दोन्ही घटकासाठी एक महत्वाचं पुस्तक सुचवतोय, दत्त अँड सुंदरम यांचं. हा संदर्भ ग्रंथ आहे इकॉनॉमिक्सचा, जाडजूड पुस्तक, वाचायला गेलं तर किमान 10 दिवस आपल्याला वाचायला लागतील, पण त्यातला फक्त हा एकमेव घटक फार छान पद्धतीने तुम्ही अभ्यासू शकता, तो म्हणजे भारतीय कृषी व्यवस्था, त्यानंतर पाचवा कृषी. मी सहाव्या घटकाकडे जातोय, अन्न व पोषण आहार. मित्रांनो, भारतातल्या कृषी क्षेत्रात जे उत्पादन होतं आणि त्याचा जो काही खप होतो त्याचा जर आपण कल बघितला तर आपल्याला हरित क्रांती, त्यानंतर अन्नाचं स्वावलंबन आणि अन्न सुरक्षेतल्या समस्या या सगळ्यांचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. पण पोषण आहारावर जाऊयात. पोषण आहार हा बातम्यांमध्ये ऐकलेला शब्द खरं तर भारतातल्या पोषण मूल्यांबद्दल आणि पोषणविषयक समस्यांच्या संदर्भात जी काही कारणं आहेत आणि होणारे त्याचे जे परिणाम आहेत याकडे शासनाची धोरणं कशा पद्धतीने काम करतात हे अभ्यासण्यासाठी पोषण आहार हा एकमेव घटक यात समाविष्ट केलेला आहे. सातव्या घटकाकडे जातोय, भारतीय उद्योग व पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्र. उद्योगाची रचना, भारतातल्या असलेल्या सेवा सुविधा आणि सेवा क्षेत्र
त्यात सर्वांमध्ये लोकांची म्हणजे जनतेची काय भूमिका आहे, तिथपासनं उद्योग धंद्यांमध्ये जे लिबरलिझम झालेला आहे, उदारमतावाद निर्माण झालेला आहे, आणि त्याचा परिणाम म्हणजे काय की उद्योग आजारी व्हायला लागले, म्हणजे उद्योगांमध्ये दिवाळखोरी निर्माण होणे, अशा अनेक गोष्टी या सातव्या घटकात येतात. सातव्या घटकाच्या संदर्भात मी म्हणेन का भारतातल्या उद्योगांमध्ये जे काही आज होणारे बदल आहेत यासाठी फक्त तुम्हाला संकेतस्थळांची माहिती न घेता साधारणतः तुम्ही या संदर्भात एनसीईआरटीची 11वी आणि 12वीची पुस्तकं नक्की वाचू शकता. मित्रांनो, या सात घटकांचं विश्लेषण करताना मला तुम्हाला काही संदर्भ पुस्तकांची यादी देणं गरजेचं वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे काय की आर्थिक पाहणी अहवाल हा तर वाचायचाच आहे केंद्र सरकार आणि राज्य शासनाचा, पण रंजन कोळंबे यांचं पुस्तक, त्यानंतर स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र, देसाई भालेराव, विज्ञान घटक स्पेक्ट्रम, कोळंबे विज्ञान तंत्रज्ञान के सागर, हे सगळे पुस्तकं तुम्ही तशी वाचताच, पण इंग्लिश मधले काही पुस्तक मला इंडियन इकॉनॉमी साठी सांगायचे. एक अजून पुस्तक मी विसरलो यात लिहिण्याचं, ते म्हणजे प्रतियोगिता दर्पण, पीटी ज्याला म्हणतोय, त्याचा एक मोठा विशेषांक दरवर्षी निघतो इंडियन इकॉनॉमी या नावानं, तोही वाचणं खूप गरजेचं आहे. इंडियन इकॉनॉमी दत्तसुंदरम, इंडियन इकॉनॉमी रमेश सिंग, श्रीराम आयस इकॉनॉमी नोट्स, इंडियन इकॉनॉमी की कन्सेप्ट शंकर गणेश, त्यानंतर मृणाल इकॉनॉमिक व्हिडिओज, स्टेट बोर्ड 12th बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स एनसीईआरटी 11th बायोलॉजी यासाठी, का त्यात पॉप्युलेशन हा जो घटक आहे, लोकसंख्याच्या संदर्भातला जो घटक आहे, तो 12वीच्या राज्य शासनाच्या स्टेट बोर्ड पुस्तकात आहे. ऍट अ ग्लान्स फॉलोइंग वेबसाईट वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा, असल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं तेही वाचता येऊ शकतं, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, डिपार्टमेंट ऑफ स्पेस अँड इस्रो, इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे तेही, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ऑटॉम्स इन द सर्व्हिस ऑफ द नेशन, हे टॅगलाईन असलेलं ऑटॉमिक एनर्जीची वेबसाईट तुम्ही तपासू शकता. त्यानंतर रंगराजन समितीचा अहवाल हा प्रत्येकाने घरीच ठेवायला पाहिजे. मित्रांनो, आम्ही परत येऊयात एका वेगळ्या व्हिडिओसह, प्रत्येक घटकाच्या विशेष समग्र विश्लेषणासह. पाहत राहा कॉम्प्युटर.